नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जागी आता एस रामास्वामी हे नवे पालिका आयुक्त म्हणून काम पाहणार आहे. पालिकेनं अविश्वास ठराव पारित केल्यापासून आयुक्त तुकाराम मुंडे हे चर्चेत होते आणि त्यांच्या बदलीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं महापालिकेच्या सभागृहात अविश्वास ठरावही मंजूर केला होता. तसंच नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुंडे यांच्या बदलीची मागणी केली होती पण मुख्यमंत्री यांनी त्यांची बदली टाळली होती आणि अखेर आज त्यांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी आता एस रामास्वामी हे नवे पालिका आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली झालेली आहे आणि त्यांच्या जागी आता एस रामास्वामी हे नवे पालिका आयुक्त असतील. अनेक मुद्द्यांमुळे म्हणजे सर्वच पक्ष जे आहेत ते तुकाराम मुंडे यांच्या विरोधात एकवटलेले होते. अविश्वास ठराव सुद्धा त्यांच्या संदर्भात पारित करण्यात आलेला होता. मुख्यमंत्र्यांची सुद्धा सर्वपक्षांनी या संदर्भात भेट घेतलेली होती. ती तुकाराम मुंडे यांना समज देण्यात यावी, त्यांची बदली करण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी ते टाळलेलं होतं काही काळासाठी, मात्र आता त्यांची बदली झाल्याची माहिती मिळते. महापालिकेच्या सभागृहामध्ये अविश्वास ठरावही या संदर्भातला मंजूर करण्यात आलेला होता मुंडेंच्या संदर्भातला. आणि त्याच्यानंतर आता ही बातमी की तुकाराम मुंडे यांची बदली झालेली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी आता एस रामास्वामी हे नवे पालिका आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. पालिकेनं अविश्वास ठराव पारित केल्यापासून आयुक्त तुकाराम मुंडे हे चर्चेमध्ये होते. एक कणखर नेतृत्व, त्वरित निर्णय घेणारं नेतृत्व असं तुकाराम मुंडे यांची ओळख. आणि सामान्य नागरिकांचा मुंडेंना पाठिंबा होता, मात्र सर्वपक्षीय जे आहेत ते त्यांच्या विरोधात एकवटलेले होते. अनधिकृत बांधकामांना तुकाराम मुंडे यांनी वेळोवेळी विरोध केलेला होता. दिघ्यातल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात कोर्टानं नुकताच निर्णय दिला आणि कोर्टानं हे सुद्धा सांगितलेलं होतं तुकाराम मुंडे यांची बाजू घेतलेली होती. आणि त्याच्यानंतर आता ही बातमी येते की तुकाराम मुंडे यांची बदली झालेली आहे.